हॅलो हॅलो हां काय का अर्क चुले दिवस आणि फोन केला तू? अगं तुझ्यासाठी एक सरप्राईज होतं. काय ग बोल ना. मी ना तुझ्या गावात आले, तुझ्या बस स्टँडवरती इथं गावामध्ये. हा हा खरंच? हा ए खरं बोलते का? मजा करते, मला काही कळत नाही. तू मरू शपथ, मी इथं आली मला घ्यायला पाठव कुणाला तरी. बरोबर, थांब मी तुझ्या दाजीला बघते, त्यांना पाठवते. ते कुठे काय लवकर पाठव, मी खूप केव्हापासून आली. हा हो का? बरोबर पाठवते पाठवते, थांब. बाई हे माणूस कुठे गेलं काय माहिती बाई? एकटं कधीच्या नव्हत आली माय बहीण. कुठे गेलं? हा इकडेच वाटते गाडी पुसू राहिले, गाडी चाडून गे दिसले नाही. हो काय दुखलं तू? काय दुखलं नाही, ऐका ना इकडे ना. काय थांब थोडी काच पुस इकडे ते या. ती आई लाडत आले? लाडत नाही आले, ऐका ना. एक तुम्हाला खुशखबरी सांगू का? काय सांगू का? हो आर्ची आली आमची. हा आता फोन आला होता तिचा मला. तुला? हा ती म्हणे दाजीला घ्यायला पाठव म्हणे. ती गाडी पसायची राहून द्या ना. जा ना ही गाडी घेऊन. कोणची? ही इच्छत पेट्रोल नाही ना? नाही आहे. मग इकडे ही गाडी द्या ना. मग कोणची? ही. अरे त्या वामन रावनं सकाळी नेली तर कोळीच करून आणली. पेटवायचं आहे का? मग गाड्या पेटते का? मग त्याच्यात पेट्रोलच नाही. म्हणजे तुही बहीण आली म्हणून तिला घ्यायला जायचं? मग तुम्हाला आनंद नाही का माझी बहीण आली तर? आईला मला तर लय हृदय भरून आलं रे. आलं ना खरंच आज आलंय. मग जा ना ही कवाय ना ही गाडी न्या ना. मग अगं कवे त्याच्यात पेट्रोल नाही. हे बाय पाय हे पाय त्या काळ्यानं सगळं पेट्रोल संप. मग तुम्ही काय लोकांसाठी गाड्या घेतल्या का? हा घेतली. आता काय करते, द्यावा लागत माणूस की? तुम्ही तुम्ही लोकांना गाड्या वापरायला द्या त्या. हा लोक देतील का तुम्हाला गाड्या वापरायला? अगं कविता माणूस की असते. हा माणूस की असते ना. तुम्ही टाकी फुल करून ठेवायची, लोकांनी रिकामी आणून गाडी लावून द्यायची. मग आता जा बरं तुम्ही. तो गंगाराम देतो काय त्याच्याकडून गाडी घ्या जा ना. मग नको म्हणू गंगाराम दादा. दादा? तुम्ही मानते दादा पिता? त्याच पोरच लागण जो गई. माहिती त्याच पोर बी कस आहे? साऱ्या गावाच्या पोरी चेडीत बसत. कोण त्याच पोर? ते गंगारामचं पोर. कवे काही बोलत नको जाऊ दे. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा तुम्ही. जा ना काय रिकाम डोकलावर राहिले. त्याच्या जातो मी. घ्यान त्याची गाडी घ्यान लवकर जाण. ती पोर उन्हात ताणत उभी नव. आज काय करत्या? काय बहिणी जेवतो माय जेवतो इथल्या. मी तिकडे तिला काहीतरी चालून आणतो. जा पटकन. मी बी स्वयंपाक करी ते पटकन. काला भजे काढ भजे आली लय कधी दिवस. तिला भजे बिजे असं नाही आवडत. तिला तिला सँडविच नूडल्स ते करावं लागत. गावाकडचं पानसट खाणं नाही खात ती. नाशिक वरून आली. म्हणजे एवढी ती अंडर आहे? कॉलेज शिकते ती. कॉलेज? कॉलेज. हा कॉलेजच्या पोरीला आजकाल चांगलं लागत काळे. असे भजे कुठे नाही चालत त्याला. उकडी पत्तन ती आण. पोहे बनव गरम गरम. मी गंगाराम ना गाडी दिली तर ठीक, नाही तर पायी पायी जाऊन तिला आणच. हा जा कस बी जा. पण ती उभी आहे, लवकर जा लवकर घेऊन या. अरे जातो ना. पण एवढा काय घालताना झाला तो? जा ना लवकर. चाललो बाई. बाई एकदाच करून घेते पोहे. आता पोराला म्हणलं गाजर हे गोळा कर, एका कॅरेट मध्ये भर आणि आपल्या गुरांना खायला घाल. सारा सकाळचा पोटा गेलाय. ह्याचा एक तपास नाही घरात. पाय थांबत नाही ह्याचा. एक दादा. ओ दादा दादा काय घरात दिसा ना. कुठे गेले का ना दादा? अते जनावर आहे नाही दादा आहे नाही. इकडं गाजर येचित बसले का ना? ओ दादा काय चाललंय तुमचं? अरे गाजर तुला म्हणलं होतं ना मी सकाळी कुरणला टाक म्हणून एखाद्या कॅरेट मध्ये भरून. आणि तुम्हाला काय झालं? मला काय झालं? तुला साधं काम करता येत नाही का रे एखादं पण? तुम्हाला माहिती आहे ना मला काम करायला अजिबात आवडत नाही. नाही तुला काम करायला आवडतच नाही रे. नुसतं खायचं आणि पोळागत फिरायचं कुठं पण. हो सारं जग पोळ म्हणते आणि तुम्ही मला पोळ म्हणू लागले तर मी आता कोणाकडे जाऊ सांगा. पोळागतच वागायला लागलास की आता तू? काय झालं? काय झालं म्हणजे बाबा घरात काहीतरी काम धंदा बघावा. अरे तुझ्या एवढ्या पोरांची लग्न झाली
दोन दोन पोरांचे बाप झाले तरी सुद्धा तुला अक्कल नावाची चीज येना? मला ना लय मोठी अक्कल आहे, पण आहे ना माझं लग्न तुम्ही ना मला पोरच पाहत नाही तर माझं लग्न होईलच कस काय? अरे पोरी बघायला जायचं म्हणलं तर जातो कुठं, तो येतच नाही परत घरी। मला ना दादा तुम्हाला सांगतो मला लग्न करायचंच नाही। लग्न करायचं नाही तर काय करायचंय मग तुला? उपट सुळागत राहायचंय का नुसतं? हो मी कमीत नाही त्या पुरी तिला आणून मी काय करू काय, तिला कस काय सांभाळायचं? तुम्ही सांभाळणार का तिला? अरे तुला कष्ट करायला नको का, जरा शेतीकडे लक्ष दे। नाही शिक्षण नीट घेता आलं तुला, नोकरी नाही साधी, शेतीत लक्ष दे, शेतीत कष्ट कर जरा। दादा हा मला शेती करायला अजिबात आवडत नाही, तुम्हाला माहिती ना चांगलं। हा शेती करायला आवडत नाही मला माहिती आहे मग। अरे पण तुला म्हणलं बाबा एखादी पानटपरी टाकून देतो ती तरी चाल। तुम्हाला माहिती ना मी जर पानटपरी वर बसलो ना दिवसभर आखे गुटखेन पुढे आख्या मी संपवायला बसलोय। तुला काय रे त्या गुटख्याशिवाय तुझं एक सुचत नाही तुला काय? होय ना जन्माला ह्याला आलाय मी ह्याला। हा मग काय काय बोला ते दादा तुम्ही? माझ्या असते ना असे ना मला कधीच म्हणली नसती माहिती का? अरे नशीब ती बिचारी नाही, ती जर असती तर तिला लय त्रास झाला असता तुझा। बिचारी देवा घरी गेली मला ठेवलंय माग तिनं। आणि काय रे गाडी कुठे आहे आपली? गाडी ती याला दिली मी साम्याला। साम्याला? हा गाडीत पेट्रोल मी भरायचं आणि तू दे कुणाला पण गाड्या फिरवायला। तुम्हाला म्हणलं माझ्या बहिणीला आणायला जायचंय, गाडी दे म्हणे एक तासभर। किती वेळ झाला तू गाडी दिलीस ती? आता 20 मिनिटं झाले। असाच वाग रे। आणि काय रे हा अवतार काय तुझा? म्हणजे शर्टाला बटन नाही आणि टावेत गाळ्यात अडकून कुठं निघालायस रे? मी शेखऱ्यान मी चाललोय आता मस्त पैकी नदीवर आंघोळीला। नदीवर आंघोळीला? हा अरे तिकडे जा आणि त्या नदीतच उडी मार आणि तसाच वर येऊ नको, मी यालाच तर बरा होईल। काय दादा म्हणजे तुम्हाला मी नकोसा झालोय ना? तुम्हाला सांगतो मी जर घरातून निघून गेलो ना परत तुमचं थोबाड सुद्धा पाहणार नाही मी। तुला माहितीये का काय सकाळी ती दोन माणसं आली होती गावातली। कोण? तुला मारायला। काय बोलत आहे? त्या पोरीची कुठल्या छेड काढली होतीस रे? कवा? सकाळी रस्त्यात कुणाची तरी छेड काढली होतीस तू। माणसं घरी आली होती का? हा नशीब तू घरी नव्हतास, लय मारला असता तुला। अरे मला तर तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही ठेवलीस रे तू। दादा या गावामध्ये ना मला हात लावायची कोणाची हिंमत नाही। वाचलास माझ्यामुळं। आपली गँग लय मोठी आहे दादा। गँग म्हणू नको नाही तर फटकत येईल बघ आता। दादा तुम्ही ना आता कसं वयानं मोठे म्हणून मी तुमची इज्जत करीतोय। म्हणजे बापाला उलट बोलायला लागलास का आता? आणि गँग काय रे काय बाहेगिरी करायला लागलास का आता? नाही तर काय करू मग आता? मला काय दुसरं येतच नाही तर मी काय करू आता? तुला घरात नीट राहायचंय का मला सांग? अरे इकडे ये, इकडे ये लवकर। कामाचं नाही कारट कस देवानं माझ्याच पत्रात टाकलंय काय माहिती मला। अरे वाटाची लाली तोंडाची पावडर सोडून देशील का? अग फॅशन वाल्या पोरी तू शेतीत राबशील का? राम राम दादा। राम राम। काय काय केलं? काय नाही जरा गाजर गोळा करून ठेवले। हा का? हा गुरांना खायला केलं घातलं पाहिजे ना। हा मग गाजर काल काय भाव नाही काय? नाही हे जरा खराब आहेत। खराब जनावरांना खाते का? हा मग आपल्याला थोडी अडचण आली। अडचण? कसली अडचण आहे? मला गाडी लागत होती दादा। गाडी? मोटरसायकल। कशाला लागत होती गाडी? माय मेवणी आली बा। मेवणीला आणायला जायचंय का? हा ना गावात तेंडू उभी आहे उन्हात आणायची, ती नाशिक करून आली। तुझ्याकडे तर दोन दोन गाड्या आहेत, एक चार चाकी आहे एक मोटरसायकल आहे, आणि माझ्याकडे गाडी मागायला? आता खरं बोलू का दादा तुम्हाला? हा मोठ्या गाडीच पेट्रोल संपून जाईल। संपलं? हा कालच संपली ते, आत्ता मी पाहिलं ती काही चालूच होय ना। मोटरसायकल जोडीदाराला दिली ती। बर आणि दिलती तर दिलती त्यांना कोळी करून आणली। हो तू आहे ना गाड्या लोकांसाठीच घे आणि लोकांनाच फिरवायला द्यायचं। अहो या बा शाजार धर्म द्यावाच लागत। अरे काय पण आपला पण थोडाफार विचार करावा जरा। काय आता एवढी गणगण झाली आता तुम्ही तरी द्या बा,
दादा मी पाहिजे तो पेट्रोल टाकेल. अरे तू एक असा आणि ते माझं कार्ट एक असं आहे. माझं कार्ट पण गाडीत मी पेट्रोल टाकायचं आणि ह्यो गावाला गाड्या फिरायला द्यायचं. पिनू तुला दारात गाडी दिसली का? नाही भो. अरे माझं कार्ट आहे ना, हा माझ्या कार्ट्यानं एका मित्राला गाडी दिली, तो पण गेला बहिणीला आणायला. ते काय अजून आलाय का इथं? तुमची गाडी नाही का? तुला कधी मी नाही म्हणलो का? नाही कधीच. आता दारात जर गाडी असती तर मी दिली असती का नाही तुला? हा दिली असती. मग आता कुठनं गाडी देणार गाडी नाही म्हणल्यावर? आता तुमची तुमच्या का मागितली, तुम्ही दिली असती. तुमची गाडी घरी नाही? नाही ना. आता कोणाक गाडी मागू दादा? कशाला मारून घेतो बाबा? अरे आहो दादा टेन्शन येतच ना. तुझ्या मेहुणीचं लग्न झालंय का? नाही अजून. नाही नाही. आणि तू असा इथं थांबलायस वय? तुला माहितीये ना आपल्या गावातली माणसं कशी टवाळखोर राहते. ती मग पडदिशीने जा आणि त्या बिचाऱ्या मेहुणीला घरी घेऊन जा लवकर. पायी पायी जावं लागेल दादा. मग आता जा जा लवकर. आणि उन्हाताना तिला तिथं थांबू नकोस. नाही घेऊन येतो. हा जा लवकर. ती नेमकी बस मधून उतरली ती आंडोई. जा पट 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 पट. ती वाट पाहत असेल लवकर. जा जा लवकर. पायी पायी कोई घेऊन जा. घेऊन ये तिला. चाल. बापरे ताईचा फोन सुद्धा लागत नाहीये. दाजी पण अजून आले नाही घ्यायला. किती ऊन लागतंय आता. अजून तर एकदा या गावातली लोक त्यांना विचारते एकदा सांगताय दोन कसली लोक या गावामध्ये. 3 वर्षानंतर आली एकदा माहिती नाही किती ऊन लागतंय मला. ला 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 तू चायला पाखरू. एक नंबर पाखरू चायला. पटली तर पटली राव. ओय 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 कुठली तू? जमिनीवरची. जमिनीवरची? मी पण जमिनीवरच आहे. ओय पुढं पुढं काय पळती? तुमचा प्रॉब्लेम काय? पोर पाहिल्यावर माझा प्रॉब्लेम चालू होतो. काय? पोर पाहिल्यावर माझा प्रॉब्लेम चालू होतो. अच्छा तुमच्या गावात सगळे असलेच वाटतं. काय काय? थांब जरा. काय नाव आहे तुझं? तुम्हाला काय करायचं माझ्या नावाशी? काय करायचं? अजून मला लग्न होईल नाही. हा तर मग मी काय करू? मग मी लग्नासाठी एक पोर पाहतोय. हो तर मग बघा ना मला काय करायचं. मी तुम्हाला ओळखत नाही कशाला मला विचारताय. आता मी ओळख काढतोय त्याच्यासाठी थांबा म्हणलं तुम्हाला. मला तुमच्याशी ओळख करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आपल्या पुढे एक पोर या गावामध्ये बोलत नाही. कुठली तू? ओ हॅलो. अ नीट बोलायचं नाही नीटच राहायचं काय? मी नीटच आहे. पुढं पळायचं नाही. हे भगवान तुमचा प्रॉब्लेम काय हो मेन? एक तुमच्या गावामध्ये असलीच माणसं आहे का जो येतोय तो असं काय पण बोलतोय? काय बोलतोय? कोण बोललं तुम्हाला? तुम्हाला काय करायचंय? मला नाव सांगा. मी नाही सांगणार. त्याचा बेत पाहतो मी. बेत? हा बेत कसा बघता? तुम्ही भाईबी आहे का? हा लय मोठा भाई आहे मी. अच्छा गावातले भाई म्हणजे मी आता मोठ्या गँग मध्येच सामील झालोय. अरे बापरे गँग? तुम्ही गँगस्टर आहे? गँगस्टर नाही मी. मग आपल्या गावची एक गँग आहे बर का? आपल्या गावची? ओ नाही नाही मी या गावात पाहुणी आहे. मी तर आजच आली आहे 3 वर्षानंतर. मला नाही माहिती. आणि हे तर ऊन पण खूप लागतं इकडेशी. तुमचं गाव कोणतं? नाशिक. नाशिकची का? हा चल ना आपल्या घरी. चल ना. काय? हा आपल्या घरी. काना मागे दिन एक नाही म्हणून म्हणे चल माझ्या घरी. का बर? इथं माझ्या ताईचं दाजीचं घर आहे तिथं जाईन मी. तुझ्याकडे कशा येईन मूर्ख कुणी करचा? कोण तुझा दाजी? अय थांब. कोण तुझा दाजी? तुला काय करायचंय? माई ओळख असेल त्याच्याशी. हा तर असू दे ना मला काय करायचंय. या गावामध्ये तुझा दाजी ना? हो. पहिले तू आपल्या घरी चाल मग. काय? हा हे बघ हे जास्त होत आहे. हा आता अग पोरी माझ्या बापाला सून लागते अर्जंट मध्ये. अरे मग तुझ्या बापाला सून लागते त्याला मी काय करू? माझा काय संबंध? मला काय करायचं तुझ्या बापाला बघून? हो हॅलो. तुम्ही कुणी काय असेल मला काय घेणं देणं नाही. पण तुम्ही मला फालतू डोकं लावू नका. मला इतकं कळतं. मी काय फालतू डोकं नाही लावीत. मी आंघोळीला चाललोय मस्त पैकी. जा ना मग. मी काय बोलले का तुम्हाला थांब म्हणून? जा. काय काय तिला काय डोकं लावत आहे? कोण आहे तुझी? मेवणी. मेवणी? मग
तिला घ्यायला चाललो होतो. हाय दाजी. हाय असले कसले पाय पाय आली का? हो काय झालंय गाडींच नेमकं पिया तुलसम हाते जाऊ दे हे बघ आधी काय काय म्हणला तर छेड काढतोय माझी. अरे काय गावामध्ये किती द्याचे किती म्हणजे हा तुम्ही काल एक छेड काढली त्या पुरीची लोकांनी याव का नाही तुझ्या गावात. अरे कायदन दे चालले मी तुमच्या घरी घेऊन येतो तर तिला तिला विचारित होतो तुझं नाव काय कुठं आली ते विचारित होतो मी तिला छेड नव्हतो काढली. नाही दाजी खोटं बोलतो तो म्हणे चल माझ्या घरी माझ्या बापाला सून पाहिजे म्हणे असा बोलला तो. मला नव्हतं माहित तू एवढा येडा आहे बा खरंच मी लई स्वस्वतो मी येडा बिडा नाहीये. पण दाजी तुम्ही त्याला ओळखता का? गावातलंय ना. अच्छा म्हणजे तुमच्या गावातली सगळी अशीच आहेत. तो बापाला आता जाऊन सांगू तुम्ही संध्याकाळी तो पोर जर माय मेवणीची छेड काढाय निघाला म्हणजे कोणता न्याय हा. ओ माझ्या बापाकडे जायचं ना मी चाललोय घरी गपचिप माझ्या घरी ना जर कळालं तू लगेच निघतो का? हा मी लगेच निघतो. ओ मी काय घाबरत नाही कोणाला. निघ तिला नको डोकं लावू सांगितलं जाऊ दे चल. ओ दाजी जाऊ दे चला तुमच्या गावात मला असे भरपूर भेटले येताना. बिचारी लांबून आली तिला तू ऐतक देऊ नये काय अरे गावच ना सडई. हा आम्ही ते जाऊ दे ते समजलं मला. एक सांगू का तुम्ही आले म्हणून तो वाचला नाही तर त्याला मी सांगितलं असतं मी काय चीज ती. ओ दाजी मला ना तुमचा खरंच खूप राग आलाय. मी काय केलं का असं? अहो म्हणजे मी एक तास वेट केला त्याशिवाय तुम्ही आले नाही त्याशिवाय मी पायी आली आणि तुमच्याकडे गाड्या आहे तरी तुम्ही पायी आलेत. तुला कधी गेले सांगतो चल. काय घरी गेलो सांगता मी ताईला सांगणार आता चला. बाई अजून काहून याय ना काय ना किती टाइम झाला. आले 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 ए बाई आले बाई घर आल बाय. हो ना दिसतच आहे बरी ना. हा बरी तू कशी आहे? अग मी ना बरीच होते आतापर्यंत आता बरी नाही. काय ग काय झालं? काय झालं काय नाही झालं ते विचार. काय नाही झालं म्हणजे? मी परत येणार नसती तुझ्या गावाला. का गाय दाजी काही तकलीफ दिली का दाजी? हा अजून तर दाजीचा काय अनुभव नाही घातला पण गावातल्या लोकांचा घातला. असं झालं काय नेमकं तुला? अग रस्त्याने येत होते इतकी तुमच्या गावातली लोक इतकी बावलट ना कसलं बघायचे एकाने तुम्ही छेडच काढले डायरेक्ट. कोण आता ग? ओ का तुम्ही गेले होते ना आणायला? गेलो होतो ब. मग खाल्ले आलीत कोण होत? मधू. मग तुम्ही काही बोलले नाही त्याला? मधू कोणतो गंगारामचा पोरगाच का? मी म्हणले होते ना तुम्हाला काय म्हणून माहिती का माझ्या घरी चल म्हणे माझ्या बापाला सून पाहिजे. हा तुला? हा का दोन मुसकडत लावत नाही आले तुम्हाला? तू कसा आहे गुंडई माहिती? अग तुला डेंजर आहे. अग दोन तीन दिवस जर मी तर थांबले ना त्याला सुधरवूनच जाईन मी. त्या ना ती बॅग इकडे आता कवर धरून उभी राहत्या. तुझ्या बहिणीचा लय जीव तू आहो. हा मी ना आता गवतीच्या आणते तिथून कापून तुम्ही ना दूध घेऊन या त्याला कोरच्या चालत नाही. दूध आणू? हा दूध पिते का? हा चालेल कॉफी पण घेऊन या. अरे बाय गावात जातो आणि दूध पिश घेऊन येतो. कॉफी पण घेऊन या. कोट का गावात जाऊ? हा जा लवकर. हा जा. हा ये ना ग तू आतमध्ये ये ना. मला ना खूप गरम झाली मी बाहेरच बसते. बस मग कारण घरात लाईट पण नाही दिसत. हो मी ना गवतीच्या घेऊन येते. बरं बरं ये घेऊन. हा इथं माझ्या मोबाईलात रेंजच नाही येते. अगं नाही नाही खेडगाव आहे ना नेटवर्क नाही इथं. बरं लवकर ये पण. हा 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 मी इथंच थांबेन बाहेर मी नाही जाणार घरात. बरं बरं थांब आले लगेच. आली आली एकच रेंज येते. एका गाडीमध्ये कसं होणार? अरे नालायका मरेल ना मी आशानी. म्हणजे तुला काय अक्कल आहे का नाही? तुला जसं पाहिलंय तसं ना मा मनस लागा ना काय. मला नदी आंघोळीला जायचं होतं पण गेलोच नाही परत आलो. तुझ्या तर ना मी काय तुला माझ्या दादीने सांगितलं समजलं नाही का? मलाय ना तुला जसं पाहिलं तसं मला रावणच काय. हा रावण म्हणजे? तुम्हा घरी चाल आताच. तुझ्या घरी? हा कशाला रे? हा मी मा हाताने मस्त तुला गरम गरम चहा पाजी तो. ओ अच्छा तुम्हाला चहा पाजणार का? हा म्हणजे माझं घर एकदा तर पाय. अच्छा तुझं घर बघू का मी? हा. ओ म्हणजे तू माझ्या प्रेमात पडला का? हा अच्छा चल ना मग माझ्याच घरात घुसू आपण. तुझ्या? हा चल 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 चल.
मला चहा पाजणार आहे का? एकदम दुधाचा प्युअर. ये नाही तुला चहा पाहिजे काय? हो दार काल लावून राहिले. दाखवते तुला नाही का बरं. ए मला नको मारू. ए अरे बासना. अरे ते लागण ना जोरात. अरे केस नको ना ओढू. अरे शर्ट फाटण ना माझ. अरे अरे बाबू. अरे नालायका इकडे लय भाई बनवत होता ना. भाईगिरी काढते. तुझे प्रेम झालं का तुला माझ्यावरती? हा विसरू नको. मी पण मग कुणाची साली आहे हे यांना कसं माहित असणार? आता मी नाही ना एक महिना राहतेच आणि लोकांची सगळी भाईगिरीच काढून जाते. त्यांना माहितच नाही मी पोलीस झाले, पोलीस ट्रेनिंग देऊन आले म्हणून. मी ताई का येत नाही अजून. मी जाऊन बघते तिला.